फ्रेंड्स गौरी गणपती जवळ आले आहेत गौरी गणपतीची घराची साफसफाई करण्याआधी आज आपण काही पाच सोपे टिप्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्या घरातील स्वच्छता एकदम पटकनी होईल आणि शिवाय घर पण एकदम स्वच्छ निघेन घराची स्वच्छता करण्याआधी ज्या रूममध्ये म्हणजे आपल्या हॉलमध्ये गणपती बसणार असेल तर त्या रूमची सगळ्यात आधी आपण स्वच्छता करायला घ्यायची आहे सर्वात आधी ज्या दिशेला आपला गणपती बसणार आहेत त्या दिशेची स्वच्छता करायला घ्यायची आहे त्या दिशेच्या भिंती शिवाय वरची जी जागा असते ती सर्वात आधी वरून स्वच्छ करायला सुरुवात करा झाडूने किंवा स्पेशल आपल्याकडे जर भिंती झाडण्यासाठी झाडू असेल तर त्याने आपण ही स्वच्छता करून घ्यायची आहे भिंतीला खालच्या बाजूला टाईल्स लावलेले असतात ला आडव्या टाईल्सवर पट्टी असते त्या पट्टीवर खूप धूळ साचते तर ती पण जागा आपण झाडून घ्यायची आहे पाण्यामध्ये साधा शॅम्पू किंवा हँडवॉश हे त्या पाण्यामध्ये मिक्स करून पाणी आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये भरून आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे भिंतींवर किंवा मग खिडक्यांवर ते फवारून आपल्याला एखाद्या कपड्याने ते, ते पुसून घ्यायचे आहेत साबणाचं किंवा सर्फचं सा पाणी आपण इथे जर वापरलं तर ते आपल्याला पुन्हा साध्या पाण्याने पुसावं लागेल कारण की जे सर्बचं पाणी किंवा साबणाचं पाणी असतं ते खूप स्ट्रॉंग असतं त्याचा फेस जास्त होतो त्यामुळे हँडवॉश किंवा शॅम्पू याचं पाणी करा थोडंसं हँडवॉश किंवा शॅम्पू ह्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यानंतर आपल्याला ज्या जागेवर हे पुसायचं आहे म्हणजेच भिंती तसंच खिडक्या या ठिकाणी स्प्रे करून घ्या आणि त्यानंतर कॉटनच्या कोरड्या कपड्याने हे पुसून काढा भिंतींना खालच्या साईडला टाईल्स लावलेले असतात तिथे पण आपल्याला स्प्रे बॉटलने पाणी मारून व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे स्प्रे बॉटलने आपण भिंतींना पाणी मारण्याआधी भिंतींवरची धूळ पूर्णपणे गेलेली हवी नाहीतर पाणी जर तिथे मारलं तर ती धूळ भिंतींना चिटकून राहीन प्रकारे गणपती ज्या ठिकाणी ज्या दिशेला बसवणार आहोत ती दिशा सगळ्यात आधी इथे स्वच्छ करून घेतलेली आहे आता ज्या रूममध्ये गणपती बसणार आहेत त्या रूमचे सगळ्यात आधी जे पडदे आहेत ते इथे काढून घ्यायचे आहेत आणि हे पडदे लगेचचे लगेच धुवायला टाकायचे आहेत पडदे जोपर्यंत धुवून होत आहेत तोपर्यंत आपला बाकीचा रूम जो आहे आणि त्यातल्या ज्या वस्तू आहेत त्याची स्वच्छता इथे होत राहीन रूममध्ये जे काही फर्निचर आहे ते सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी म्हणजेच रूमच्या मध्यभागी सरकवून घ्यायचं आहे कारण की आता भिंती ज्या आहेत त्यांना आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्यामुळे आपल्याला जे फर्निचर आहे त्याच्यावर अशा प्रकारे जुनी बेडशीट किंवा मग न वापरत असणारी बेडशीट टाकून घ्यायची आहे किंवा एखादी कॉटनची साडी जी आपण वापरत नाही ती टाकायची आहे म्हणजे त्या फर्निचरवर धूळ उडत नाही घरातील जे दिवे आहेत म्हणजे जी ट्यूबलाईट किंवा मग इतर ठिकाणचे ट्यूबलाईट्स ज्या आहेत त्या ट्यूबलाईटवर पण खूप धूळ साचलेली असते ती शक्य झाली तर हाताने कपड्याने पुसून घ्या आणि शक्य नसेल तर आपण झाडूने तिथे जी धूळ आणि जे काही जळमटं आलेली असतील ती आपल्याला काढून घ्यायची आहे तसंच भिंतींवर तुम्ही नोटीस कराल खूप अशी धूळ साचलेली असते तर झाडूने ज्यावेळेस आपण ही धूळ झटकून कि काढतो किंवा झाडून काढतो त्यावेळेस पूर्णपणे ही भिंतीवरची धूळ निघून जात असते इथे माझ्याकडे फरचे पुसायचा मॉब आहे तर फरचे पुसायच्या मॉबवर मी एक जो आपला टॉवेल असतो त्याचा कपडा जो आहे तो इथे मी ओला करून फक्त अशा प्रकारे टाकला आहे आता ह्या मॉबने आणि ह्या ज्या ओल्या केलेल्या फडक्याने मी आता ही जी भिंत आहे ती अशा प्रकारे पुसून घेणार आहे मॉपला लांब दांडा आहे त्यामुळे काय होतं की वरची जी भिंत आहे ती पुसण्यासाठी स्टूलची गरज पडत नाही अशा प्रकारे लांब दांड्यामुळे हा मॉप पूर्ण वरपर्यंत जातो आणि आपला जो कपडा आहे त्याच्यानी भिंत जी आहे ती पूर्णपणे वरपासून खालपर्यंत स्वच्छ निघते अर्थात जर आपल्याकडे मॉब नसेल तर आपण सरळ आपल्या हातानेच एखादा स्टूल घेऊन किंवा एखादी शिडी घेऊन त्यावर चढून फडक्याने भिंती पुसून घ्यायच्या आहेत हे जे फडकं आहेत है, ते हँडवॉश किंवा मग शॅम्पूच्या पाण्यामध्ये सरळ भिजवून पिळून मग हे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर भिंती पुसून झाल्यानंतर आपला मेन डोअर जो आहे म्हणजे आपल्या घराचा प्रवेशद्वाराच्या इथला दार जे आहे ते आपल्याला बाहेरच्या साईडने आतल्या साईडने व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला सेफ्टी डोअर असेल तर आपल्याला सेफ्टी डोअर पण लगेचची लगेच हातासरशी बाहेरून आतून व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे सेफ्टी डोअरला पण खूप धूळ असते त्यामुळे ते पुसणं गरजेचं आहे आता त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर किंवा वस्तू आहेत त्या पुसायला घ्यायच्या आहेत सोफा सोफा सेटवर जे कुशन्स आहेत कुशनला ज्या कवर आहेत त्या जर धुतलेल्या नसतील तर सोफा सेटवरच्या कुशन काढून त्याचे कवर काढून ते लगेच धुवून घ्या आणि त्यानंतर सगळा सोफा जो आहे तो पुडून मागून व्यवस्थित थोडंसं ओल्या केलेल्या फडक्याने पुसून घ्या घरामध्ये आपल्या छोट्या छोट्या वस्तू असतात आपल्या शोकेशमध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या पण लगेच काढून आपण लगेच हातासरशी पुसून घ्यायची आहे आणि ज्या जागेवर आपण त्या ठेवल्या आहेत ती जागा पुसून लगेच ह्या वस्तू जागत्या जागेवर ठेवायच्या आहेत पीस पुसून लगेच शोपीसची जागा पुसून ह्या वस्तू जागेवर गेल्या म्हणजे आपल्याला जास्त वेळ इथे द्यावा लागणार नाही तसंच घरातील टी व्ही जो काही टेबल वगैरे असेल तो पण आपल्याला लगेचची लगेच हातासरशी पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ज्या रूममध्ये गौरी गणपती बसणार आहेत त्या रूमची सगळ्यात आधी स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने स्वच्छता करा भरपूर सारा वेळ वाचून आपल्या घराची स्वच्छता पटकनी होईल मी आशा करते हा व्हिडिओ सगळ्यांना खूप हेल्पफुल ठरेन आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला होईन तेवढं प्लीज शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी इथे तुमचा निरोप घेते नमस्कार